नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली आवड आणि उत्सुकता अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराचे जे प्रयत्न करीत आहोत त्याला पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळेल. ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसारासाठी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपण प्रत्येक राशी लग्नानुसार कारक व अकारक ग्रह यांचा अभ्यास करीत आहोत. मागच्या भागामध्ये आपण कुंभ लग्नाच्या कारक व अकारक ग्रहांचा अभ्यास केला. आजच्या भागामध्ये आपण राशीचक्रातील 12वी आणि शेवटची राशी म्हणजे मीन या राशीचा अभ्यास करणार आहोत. मीन या राशीविषयी आपण आधीही सखोलपणे अभ्यास केलेला आहे. या राशीचे गुण, दोष, स्वभाव, वैशिष्ट्य या बाबतीत समजून घेतलं आहे. मीन राशीविषयी नक्षत्रानुसार सांगायचे झाल्यास पूर्वभाद्रा नक्षत्राचे 4थे चरण, उत्तर भाद्रपदा नक्षत्राचे 4 चरण आणि रेवती नक्षत्राचे 4 चरण, एकूण 9 नक्षत्र चरणांनी मिळून मीन राशी बनलेली आहे. प्रत्येक लग्नाचे विविध स्थानाचे स्वामी हे कारक व अकारक ग्रह असतात. आज आपण मीन लग्नातील कारक आणि अकारक ग्रहांची माहिती समजून घेऊया. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही प्रश्न दिलेले आहेत, ते सोडवा आणि उत्तरं कमेंट बॉक्समध्ये द्या. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील प्रथम स्थान हे अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान मानलं जातं. या स्थानाला लग्न स्थान असे म्हणतात. प्रथम स्थान हे जातकाचे स्वतःचे स्थान असते. तसेच पत्रिकेतील दशम स्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखलं जातं. कारक अकारक ग्रहांच्या नियमानुसार लग्नेश सदैव पवित्र असतो, त्यामुळे मीन लग्नासाठी गुरु कारक ग्रह ठरतो. गुरु आपल्या महादशेमध्ये आंतरदशेमध्ये मीन लग्नाच्या जातकावर आपली कृपादृष्टी ठेवून त्यांच्या कर्मामध्ये वृद्धी करतो. गुरुच्या कृपामुळे जातकाला उचित मान सन्मान, अधिकाराचे उच्च पद, धनसंपत्ती, ज्ञान, संतती सुख, सुदृढ आरोग्य आणि चांगले चरित्र आदी गोष्टी प्राप्त होतात. मंगळ मीन लग्नाच्या पत्रिकेमध्ये मंगळ हा ग्रह द्वितीय आणि नवम या दोन स्थानांचा स्वामी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील द्वितीय स्थान हे धनस्थान आणि कुटुंब स्थान मानल्या जातं. तसेच पत्रिकेतील नवम स्थानाला भाग्य स्थान म्हटलं जातं. द्वितीय स्थान हे समस्थान असून नवम स्थान हे त्रिकोण स्थान आहे. कारक अकारक ग्रहांच्या नियमानुसार त्रिकोण स्थानाचा स्वामी सदैव शुभ फळ देतो. याशिवाय मीन लग्नासाठी लग्नेश असलेल्या गुरुचा मंगळ मित्र ग्रह आहे. या सर्व कारणांमुळे मीन लग्नाच्या पत्रिकेसाठी मंगळ कारक ग्रह ठरतो. मंगळ आपल्या महादशेत आंतरदशेत मीन लग्नाच्या जातकाला साहस, धाडस, धनसंपत्ती, वाहन सुख, कुटुंब सुख आदी गोष्टी शुभफळ प्रदान करतो. मंगळाच्या कृपादृष्टीमुळे जातकाचा भाग्योदय होतो. चंद्र मीन लग्नाच्या पत्रिकेमध्ये चंद्र हा ग्रह पंचम स्थानाचा स्वामी आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील पंचम स्थानावरून संतती, शिक्षण आणि कलाकौशल्य पाहिलं जातं. पंचम स्थान हे त्रिकोण स्थान आहे. कारक अकारक ग्रहांच्या नियमानुसार त्रिकोणाचे स्वामी सदैव शुभ फळ देत असतात. त्यामुळे चंद्र हा ग्रह मीन लग्नाच्या पत्रिकेसाठी कारक ग्रह ठरतो. चंद्र आपल्या महादशेत किंवा आंतरदशेत जातकाला संतती, सुख, मानसन्मान, शिक्षण, धनसंपत्ती आदी गोष्टी प्रदान करतो. शुक्र मीन लग्नाच्या पत्रिकेमध्ये शुक्र हा ग्रह तृतीय व अष्टम या दोन स्थानांचा स्वामी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील तृतीय स्थान हे पराक्रम स्थान मानलं जातं. तसेच पत्रिकेतील अष्टम स्थान हे मृत्यू स्थान मानलं जातं. तृतीय स्थान हे उपचय असून अष्टम स्थान हे त्रिक स्थान आहे. दोन अशुभ स्थानांचा स्वामी असल्यामुळे कारक ग्रहांच्या नियमानुसार शुक्र हा ग्रह मीन लग्नाच्या पत्रिकेसाठी अकारक ग्रह ठरतो. शुक्र आपल्या महादशेत अंतरदशेत जातकाला अशुभ फळे प्रदान करतो. शुक्राच्या अवकृपेमुळे जातकांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. बुध मीन लग्नाच्या पत्रिकेमध्ये बुध ग्रह चतुर्थ व सप्तम या दोन स्थानांचा स्वामी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून मातेचं सुख, जागा, वास्तू आदी गोष्टींचा बोध होतो. हे दोन्ही केंद्र स्थान आहे. म्हणून कारक अकारक ग्रहांच्या नियमानुसार बुध या ग्रहाला केंद्राधिपत्याचा दोष लागतो. बुध मारक व बाधक अशा दोन्ही भूमिका पार पाडतो. त्यामुळे मीन लग्नाच्या पत्रिकेसाठी बुध अकारक ग्रह ठरतो. बुध आपल्या महादशेत आंतरदशेत जातकाला अशुभ फळे प्रदान करून त्याच्या अडचणीमध्ये वाढ करतो. रवी मीन लग्नाच्या पत्रिकेमध्ये रवी हा ग्रह षष्ठम स्थानाचा स्वामी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील षष्ठम स्थानावरून आचार व शत्रू पाहिल्या जातात. रवी हा ग्रह मीन लग्नासाठी त्रिक स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे कारक अकारक ग्रहांच्या नियमानुसार रवी हा ग्रह मीन लग्नासाठी अकारक ग्रह ठरतो. रवी आपल्या महादशेमध्ये आंतरदशेमध्ये जातकाला अशुभ फळे प्रदान करून कष्टदायक ठरतो. शनी मीन लग्नाच्या पत्रिकेमध्ये शनी हा ग्रह एकादश आणि द्वादश या दोन स्थानांचा स्वामी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील एकादश स्थान हे लाभस्थान म्हणून ओळखले जातं. तसेच पत्रिकेतील द्वादश स्थानाला व्ययस्थान असे म्हटले जातं. मीन लग्नासाठी एकादश हे उपचय स्थान असून द्वादश हे त्रिक स्थान आहे. दोन अशुभ स्थानांचा स्वामी असल्यामुळे कारक अकारक ग्रहांच्या नियमानुसार मीन लग्नाच्या पत्रिकेसाठी शनी अकारक ग्रह ठरतो. शनी आपल्या महादशेमध्ये आणि अंतरदशेमध्ये मीन लग्नाच्या जातकाला नुकसानकारक गोष्टी जसे की व्यर्थ असलेली यात्रा, वेळेचा अपमान आदी अशुभ फळे प्रदान करतो. या सर्व विवेचनाचा थोडक्यात सारांश सांगायचा झाल्यास मीन लग्नासाठी मंगळ, चंद्र आणि गुरु हे कारक ग्रह आहेत. ते आपल्या महादशेत आंतरदशेत मीन लग्नाच्या जातकावर कृपा दृष्टी ठेवून भरभरून शुभ फळ प्रदान करतात. तसेच बुध, शुक्र, शनी आणि रवी हे ग्रह मीन लग्नाच्या पत्रिकेसाठी अकारक ग्रह ठरतात. ते आपल्या महादशेत आंतरदशेत मीन लग्नाच्या जातकांना अशुभ फळे प्रदान करून त्यांना कष्ट देतात. मीन लग्नामध्ये जन्म झालेले जातक हे धार्मिक वृत्तीने ओतप्रोत भरलेले असतात. उत्तम आदरातिथ्य करणारे, समोरच्या व्यक्तीला योग्य तो मान सन्मान देणारे,
सामाजिक नियमांचे पालन करणारे ते असतात. हे लोक कमालीचे आस्तिक, देवावर नितांत श्रद्धा असणारे, परंपरांचे पालन करणारे. कूटनीती, षडयंत्र यात त्यांची रुची अजिबात नसते. या गोष्टी त्यांना जमत नाहीत. त्यांचा स्वभाव हा दयाळू परोपकारी असतो. मीन लग्नाचे जातक हे बुद्धिमान आणि नवीन विचाराचे शोधक पण असतात. त्यामुळे यांच्या विचारांनी इतर लोक सदैव प्रभावित राहतात. संवाद साधण्याची कला कोणी यांच्यापासून शिकली पाहिजे. विशेष म्हणजे हे लोक चिंतनशील असतात. सगळ्यासोबत विनम्रतेने व्यवहार करणे, सर्वांशी प्रेमाचे संबंध बनवणे हा यांचा मुख्य गुणधर्म असतो. साहित्य, लेखन, कला यात त्यांना विशेष रुची असते. त्यामुळे मीन लग्नाचे लोक लेखक व कवी मनाचे असतात. त्यांना समाजात लोकप्रियता मिळून मान सन्मान प्राप्त होतो. न्यायप्रिय असल्यामुळे सदैव न्यायाची बाजू हे लोक घेतात. आपल्या सौम्य स्वभावामुळे कुणी यांच्याशी वाईट वागले तरी हे त्यांच्याशी सौम्यतेने वागतात. मीन लग्नाच्या पत्रिकेच्या बाबतीत एवढी माहिती पुरेशी आहे. आजच्या भागात आपण इथे थांबूया. आज राशी लग्नानुसार कारक कारक ग्रह आपले समाप्त होत असल्यामुळे पुढच्या भागात आपण एका नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत. ज्योतिषशास्त्राविषयी एकेका विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. हे सर्व शिकण्यासाठी आपला उत्साह वाढला असेल. मात्र त्याबरोबर हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी ही सर्व माहिती श्री वैदिक आणि सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्राच्या फेसबुक पेजवरती लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. तिचा लाभ घ्या. त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.